नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण काळी मिरी याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत काळी मिरी आपल्या सर्वांनाच माहीत आहे आयुर्वेदात या काळ्या मिरीचा उल्लेख केलेला आहे याच मिरीमध्ये व्हिटॅमिन सी ए कॅरोटीन अँटीऑक्साईड हे भरपूर प्रमाणात असतात मित्रांनो जर आपल्याला जुला बद्धकोष्ठता ॲसिडिटी याचा जर त्रास होत असेल तर आपण काळ्या मिरीची पावडर आपल्या आहारामध्ये सेवन केली पाहिजे याने हे आजार दूर होण्यास मदत होते काळ्या मिरीच्या सेवनाने श्वासासंबंधी जे काही आजार आहेत फुफ्फुसासंबंधी असणारे आजार बरे होण्यास मदत होते त्वचेचा कॅन्सर पोटाचा कॅन्सर यापासूनही आपला बचाव करण्याचं काम ही काळी मिरी करत असते आपले बंद झालेले नाक मोकळे होण्यासाठी ही काळी मिरीची जी काही पावडर आहे तिचा जर आपण वास घेतला तर आपले चोनलेले नाक सर्दी डोकेदुखी दूर होण्यास मदत होते पोटदुखी दातदुखी यावरही काळे मिरीची पावडर अतिशय उपयोगी आहे ही मिरपूड सेवन करताना योग्य काळजी घेतली पाहिजे जास्त प्रमाणात जर आपण सेवन केले तर आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि त्याने आपल्याला इतर त्रास होण्यास सुरुवात होते काळी मिरीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जे काही घटक लागतात ते भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काळे मिरीचा समावेश योग्य प्रमाणात आपल्या आहारामध्ये दररोज केला पाहिजे याने आपली रोगप्रतिकारशक्ती ही खूप झपाट्याने वाढण्यास मदत होते